आता बातम्या सविस्तरपणे. गेल्या 3 महिन्यांपूर्वी लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणत्याही लाभार्थ्याची तक्रार नसताना स्वस्त धान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल करून त्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत. तसेच साठा रजिस्टरप्रमाणे दुकानांमधील मालाबरोबर असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता 10 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यात अनियमितता आणि दुजाभाव झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार शेगाव तहसीलमधील 10 दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. सर्व 10 दुकानांवरील दोष जवळपास सारखेच होते, परंतु त्यातील 5 दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देखील देण्यात आली नाही. त्यामुळे सर्व सस्तधान्य दुकानदार व शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनामध्ये गुन्हे दाखल झालेल्यांवर कारवाईचा फेरविचार करून दुकानदारांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी द्यावी व रेकॉर्डनुसार अन्नधान्य साठा योग्य असताना दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद लहामगे आणि सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी, या ठिकाणी आज आम्ही शिवसेना शिष्टमंडळ घेऊन आज धान्य दुकानाबद्दल जे काय अप्रतपरी जो काय काळा बाजार आणि जे काही दुकानदारांची जी काय तक्रारी आहे त्या तक्रारी संदर्भात आज माननीय शिवसेनेचे उपनेते अनिल भैयाजी राठोड यांच्या उपस्थितीमध्ये भैयांनी आज तिथे प्रश्न मांडले सर्व दुकानदारांचे. व प्रश्न मांडताना त्यांनी सर्वांच्या विषयी अडचणी सर्व समजून सांगितल्या व लवकरात लवकर जे दुकानं कारवाई केलेली जी चुकीची कारवाई करण्यात आलेली ती सर्व कारवाई त्यांनी व्यवस्थित पडताळणी करून योग्य त्या दुकानदारांना न्याय द्यावा अशी या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते अनिल भैया राठोड यांनी मागणी केली. माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांनी निवेदन जे दिलेलं आहे त्याच्यात दुकानदारावर कारवाई करण्या अगोदर दुकानदाराचं म्हणणं त्यांना म्हणणं मांडण्याची संधी त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळावी एवढी विनंती त्या निवेदनात केलेली आहे आणि त्यांनी ती संधी देण्याचं मान्य केलेलं आहे. सौरभ गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर.